पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अटक होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई सत्र न्यायालयानं आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय. यासोबतच पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी देखील न्यायालयानं अमान्य केली आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंद अडसूळांविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर ईडीनं त्यांची चौकशी सुरू केली आहे. आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना सुमारे 900 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 27 सप्टेंबरला अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावरती धाडी टाकून चौकशी केली होती. मात्र अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडली. दरम्यान ईडीच्या या कारवाईच्या विरोधात अडसूळ यांनी न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.